सार्वजनिक वाहतूक सेवा लहान दुकाने बंद ठेवण्याचं काहीच कारण नाही. लोकशाहीमध्ये जनता मालक असते. सरकारने मालक होण्याचा प्रयत्न करू नये. सक्तीचे लॉकडाऊन त्वरित उठवून लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा. या मागणी घेऊन वंचित बहुजन आघाडी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वरुड तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव यांच्या नेतृत्वामध्ये डफली बजाव आंदोलन पार पडले व सर्व जनतेचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. जर हे लॉकडाऊन इथेच नाही थांबले तर बाळासाहेब आंबेडकर जो कोणता निर्णय घेणार आम्ही त्याचे काटेकोरपणे पालन करू, असे सुशील बेले यांनी सांगितले. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने टपली बाजार आंदोलन आयोजन केलेले होते, तरी वरुड तालुक्यामध्ये खूप प्रतिसाद देत टपली बाजार आंदोलन झालेलं आहे. आज टपली बाजार आंदोलन हे कशासाठी? टपली बाजार आंदोलन हे सामान्य माणसाच्या जीवनासाठी. आज प्रत्येक सामान्य माणूस हा आज कोरोनाने मेल्यापेक्षा हा एक गरिबीने मरत आहे. गरिबीने मेल्यामुळे हा आंदोलन आम्हाला नको आहे. आम्हाला हा लॉकडाऊन संपूर्ण नको आहे. त्यासाठी संपूर्ण लोकांचे दैनंदिन जीवन हे आधीप्रमाणे व्हावे हेच आम्ही तहसीलदाराला निवेदन देत एक इशारा बोलला आहे. उपस्थित कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रदीप दुपारे, श्रावण शियाले, राहुल लांडगे, योगेश बिसांद्रे, महेश निस्वादे, देवेंद्र झुळे, चंदन शियाले, विशाल गाठे, पियू घोरपडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. निलेश लोणकर, विदर्भ न्यूज, वरुड.